नमस्कार, जय हिंद, जय भारत। मैं निखत बीटीएस न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज के समाचार। मुनीर मिर्जा सीनियर कॉरेस्पॉन्डेंट फॉर बीटीएस चैनल पुणे। टुडे अर्ली मॉर्निंग आई कम टू सच अ प्लेस। आई हैव सीन दिस लेडी, ऑलवेज शी इज फीडिंग द डॉग्स। नियरली शी इज फीडिंग नियरली 200 टू 250 डॉग्स एवरी डे, इन डे एंड इवनिंग। And I am very surprised every time I see her on this road only. So many places she is moving and going and feeding. Once I followed her, the dogs were waiting for him. Kabhi hamari maa aayengi. Mi aata bolu shakto, amchi aai kava yenar amala jevan dyayala. Aaj he madam aahe, devo, ane amche Datta Maharaj swata kutrenche, kutre Datta Maharaj che sevadar hote. Mitka paayla he Datta Maharaj chi dusri roop hai. इतक्या लोकांना रोज कुत्र्यांना जेवण टाकायचा हे करायचा हे मामूली गोष्ट नाही आहे। स्वतःचे पैसे लावतात, कोणाच्या संघटनाचे पैसे नाही आहे, ते स्वतः आपले किसेचे पैसे खर्च करतात। याशाने ॲनिमल वेलफेअरवाले काहीतरी घ्यायचा, कुठून पैसे, थोडे कुत्र्यांना जेवण द्यायचा आणि नंतर बोलले आम्ही ॲनिमल वेलफेअरवाले। अरे ॲनिमल वेलफेअर ओसवाल होता, ते बी सगळे कांडमध्ये होते। काय जानवर धरायचे आणि त्यांचे ब्लॅकमेलिंग करून पैसे घ्यायचा। रॅम्बो सर्कसला तिने ब्लॅकमेलिंग केली आहे, लोकांनी 5 लाख रुपये घेतले होते त्याच्याकडून। रॅम्बो सर्कसचे त्यांचे दिल्लीला जे अध्यक्ष आहे तिने डिझॉल्व करून टाकली सगळी ॲनिमल वेलफेअर। त्यांचे लायसन्स सगळे ID सगळे कॅन्सल झाले होते। हे बघा मॅडम काय काय चांगला जेवण देते आहे त्यांना। रोज चिकन आहे त्यांना, चिकन राईस, इवन एग्स आर देर, सूप आहे। काय बोलू मॅडम, इतका करतीये हे दिवस मध्ये कोण करणार नाही। गुड मॉर्निंग मॅडम। गुड मॉर्निंग मॅडम, व्हॉट्स युअर गुड नेम? माय नेम इज मिशेल काकडे। काकडे, अरे आम्ही मराठीत बोलू मी तुमच्याकडे। मॅडम इतका तुम्ही जोरात काम करताय, युअर डुइंग सच अ वंडरफुल वर्क, बट आय नेव्हर सीन एनी ॲनिमल वेलफेअर पीपल अर्ली मॉर्निंग दे कम एंड पुट समवेअर वन अपॉन अ टाइम यू कॅन से यू कॅन बी सीन, बट आय हॅव बीन सीनिंग यू फॉर एजेस। व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट द ॲनिमल वेलफेअर पीपल? नाही सी, आय मेरा यही ख्याल है कि थोड़ा बहुत मैं ये नहीं बोल रही हूँ जितना मैं कर रही हूँ, शायद सबका मीन्स कैपेबिलिटी नहीं है इतना करने के लिए, पर जो भी थोड़ा। इसी के साथ ही ये समाचार समाप्त होते हैं। दुआ और उम्मीद यही कि आप जहाँ कहीं भी हों खैर आफियत से हों, आपकी हर सुख खुशगवार हो और हर खुशगवार सुख का अंजाम बखैर हो। इन्हीं दुआओं के साथ मुझे और मेरी टीम को दीजिए इजाज़त। लाइक एंड सब्सक्राइब करना ना भूलें। देखते रहिए BTS न्यूज़। जय हिंद।